अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी सद्गुरुनाथ महाराज की जय। अध्याय सारांश, अध्याय पहला अर्जुन विषाद योग। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथारंभी वैदिक संप्रदायानुसार मंगलांच मंगलम असणाऱ्या ओंकार स्वरूपी विघ्नहर्त्या सुखकर्त्या श्री गजानन रूपी परमात्म्याला वंदन नमन केले आहे। नंतर विद्यादेवता सरस्वतीचे स्तवन आणि त्यानंतर आपल्या गुरूंना श्री निवृत्तीनाथांना परमात्मस्वरूपी मानून वारंवार वंदन केले आहे। तरी पहिला जो अध्यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील अध्यायाची जी संगती लावली आहे त्याप्रमाणे गीतेतील अध्याय हा शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव आहे। गीताशास्त्र सांगण्यास भगवान श्रीकृष्ण का प्रवृत्त झाले ते या अध्यायात सांगितले आहे। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेचा अनुवाद सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेवांनी ओंकार या वाचकाचा उपयोग करून परमात्मरूपी श्री गणेशाचे काव्यमय नमन केले आहे। त्यानंतर चातुर्य वागर्थ व कला यांची देवता सरस्वतीला नमन केले आहे। त्यानंतर ज्यांच्या कृपेमुळे आपण पूर्ण काम झालो त्या निवृत्तीनाथांना वंदन करून गुरुमहिमा वर्णन केला आहे। यानंतर परमार्थाची जन्मभूमी सर्व विद्यांचे मूळपीठ सर्व काव्यांचा रावो अशा महाभारताची थोरवी व श्रेष्ठता गायली आहे। त्यानंतर ज्यांच्या कृपेमुळे आपण पूर्ण काम झालो आहो त्या निवृत्तीनाथांना वंदन करून गुरुमहिमा वर्णन केला आहे। यानंतर परमार्थाची जन्मभूमी सर्व विद्यांचे मूळपीठ सर्व काव्यांचा रावो अशा महाभारताची थोरवी व श्रेष्ठता गायली आहे। महाभारताच्या सुरस वर्णनानंतर भगवद्गीतेचे गुणवर्णन केले आहे। गीतेला भारत कमल परागु असे श्रेष्ठ विशेषण देत जिचे विरक्त संत मुनी सेवन करतात, ब्रह्मदेव शंकरजींची मुक्तकंठाने प्रशंसा करतात, त्या गीतेची महती गातात। यानंतर श्रोत्यांनी स्थिर अंतकरणारे या गीता ग्रंथाचे सेवन कसे करावे हे सुचवले आहे। थोर श्रोत्यांना आपण लाडके अपत्य असून सलगीने बोलत आहे असे म्हटले आहे। प्रत्यक्ष श्री भगवान शंकराची मती ज्या गीताग्रंथाचा विचार करताना स्थिमित झाली, वेदही कुंठित झाले, त्या गीताग्रंथावर व्याख्यान करण्यास सरसावणे हे धारिष्ठ्याचे आहे याची जाणीव असल्याचा निर्वाळा ज्ञानदेवांनी दिला आहे। व पुन्हा गुरुकृपेचा महिमावर्णन करून श्री निवृत्तीनाथांना सूत्रधान मानून ग्रंथ सुरुवात करण्यापूर्वी आशीर्वादपूर्वक आज्ञा मागितली आहे। ती मिळाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीताशास्त्राचा अनुवाद करण्यास श्री ज्ञानदेवांनी सुरुवात केली आहे। धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर माझे व पंडूचे पुत्र काय करीत आहेत या धृतराष्ट्राच्या प्रश्नाचे संजयाने उत्तर देताना प्रथमतः दोन्ही पक्षांचे रथी महारथी यांचे रथ यांचे वर्णन करून अर्जुनाच्या रथाचे भक्त श्रीकृष्णाच्या भक्तवात्सल्याचे वर्णन केले आहे। भगवान श्रीकृष्णाच्या भक्तवात्सल्याचे वर्णन केले आहे। शंखनिनाद युद्धाची सज्जता इत्यादीचे हृदयंगम वर्णन केले आहे। अर्जुनाने हर्षयुक्त होऊन सर्व सैन्याकडे दृष्टी टाकली व आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची विनंती श्रीकृष्णाला केली। भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला। शत्रुपक्षीय सैन्यातील भीष्म द्रोणादिक योद्धे हे आपले शत्रू आहेत असे न दिसतात ते आपले पूज्य गुरुजन बंधू काका मामा असे आप्तेष्ट आहेत असे दृश्य दिसले। अकस्मात अर्जुनाच्या अंतकरणात करुणा उत्पन्न झाली, वीरवृत्तीचा लोप झाला, हातातील गांडीव धनुष्य गळून पडले, अर्जुन मोहग्रस्त झाला। अर्जुनाने आपल्या युद्धपरांगमुखतेची कारण मीमांसा केली, आपल्या युद्ध न करण्याच्या कृतीचे समर्थन केले।
अर्जुनाच्या अंतकरणात उत्पन्न झालेल्या दया, करुणा, कृपा इत्यादी सात्विक वृत्तींचा झालेला उदय वर्णन केला आहे. अर्जुनाचा शस्त्रसन्यास घाईवरलेल्या व उद्विग्न मनस्थितीचे मार्मिक वर्णन श्री दानदेवांनी केले आहे. श्रीकृष्ण परमात्मा त्याची मोहग्रस्त मनाची अवस्था पाहून पुढील अध्यायात परमार्थाचा उद्देश करतील असे सुचवून अध्यायाची समाप्ती केली आहे. सद्गुरु महाराज की जय. अध्याय पहिला समाप्त.